मित्रांनो नमस्कार, मी राऊत गंगाधर आणि आज आपण पाहणार आहोत VPRP अप्लिकेशनमध्ये जो प्रॉब्लेम येत आहे त्या प्रॉब्लेमचं संपूर्ण सोल्युशन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं डाउनलोड केलेलं VPRP ॲपचं जे व्हर्जन चेक केलं तर ते व्हर्जन 3.5 असेल तर लक्षात घ्या की तुमचं व्हर्जन अपडेशनसाठी आलेलं आहे. व्हर्जन अपडेट करण्यासाठी आपल्याला ॲप ओपन करायचं आहे आणि आपल्याला जो रोल दिसतो त्याच्या खाली आपल्याला जो काही सिलेक्ट रोल असेल, SAG एंटायटलमेंट असेल, VO असेल, लाईलीवूड असेल, जे काही असेल त्याच्या खाली एकदम शेवटी बघा, त्या ठिकाणी आपल्याला आपल्या व्हर्जनचं, आपलं ॲप कोणत्या व्हर्जनचं आहे ते दिसतं. जर 3.5 व्हर्जन असेल तर ते तुमचं अपडेशनसाठी आलेलं आहे, तुम्हाला ॲप अपडेट करायचं आहे. आता ॲप अपडेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि VPRP NRLM असं सर्च करायचं आहे. सर्च केल्याच्या नंतर आपलं VPRP ॲप दिसतं. ॲप दिसल्याच्या नंतर आपल्याला ओपन करायचं नाही आहे, आपल्याला त्या नावावर क्लिक करायचं आहे. नावावर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला अपडेटचा ऑप्शन आलेला असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला एका बाजूला अनइन्स्टॉल, दुसऱ्या बाजूला अपडेट असं दोन ऑप्शन आलेले असतील. आपल्याला अपडेटवर क्लिक करायचं आहे आणि ॲप आपलं आपल्याला अपडेट करायचं आहे. ॲप अपडेट केल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला काम करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे, एखादा प्लॅन किंवा प्रोफाईल भरून पाहायची आहे. जर तरीही तुमचा प्लॅन प्रोफाईल सेव्ह होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे यावर पण मी सोल्युशन सांगतो. आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणाहून आपण आपल्या मोबाईलमधील ॲप, इतर ॲप्लिकेशन्स जे अनइन्स्टॉल करतो त्या ठिकाणी जायचं आहे, VPRP ॲप सर्च करायचं आहे आणि आपल्या VPRP ॲपमधील जे कॅचे आहेत ते क्लिअर कॅचे करायचे आहेत. कुठलाही डाटा डिलीट करायचा नाही आहे, केवळ क्लिअर कॅचेवर क्लिक करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला आपलं VPRP ॲप लॉग इन करायचं आहे. 100% खात्रीपूर्वक तुमचं VPRP ॲप काम करेल, प्लॅन प्रोफाईल व्यवस्थितरित्या सेव होत जातील. जर ही माहिती तुम्हाला समजली नसेल आणि प्रत्यक्ष जर तुम्हाला स्क्रीनवर पाहायचं असेल तर चला माझ्या मोबाईल स्क्रीनवर. तत्पूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी पहा, आपण VPRP ॲप ओपन केलेलं आहे. या ठिकाणी पहा, व्हर्जन दिसतंय VPRP 3.5, कंसामध्ये 3.5.11 आहे. हे जे व्हर्जन आहे हे व्हर्जन आता अपडेशनसाठी आलेलं आहे, आपल्याला हे व्हर्जन अपडेट करायचं आहे. व्हर्जन अपडेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला बॅक यायचं आहे, प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे VPRP NRLM ॲप. अशा पद्धतीनं सर्च करायचं आहे. या ठिकाणी हे ॲप असेल, इंटरफेस असा पद्धतीचा असणार आहे. या ठिकाणी आपल्याला NRLM VPRP ॲप नावावर क्लिक करायचं आहे, तरच तुम्हाला अपडेशनचं बटन दिसणार आहे. त्यानंतर आपल्याला ॲप अपडेट करायचं आहे. आता हे ॲप आपलं अपडेट होत आहे, ॲप आपलं अपडेट झालेलं आहे. ॲप अपडेट झाल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा लॉग इन करून आणि काम सुरू करायचं आहे. या ठिकाणी आपण लॉग इन करत आहोत, ओपनवर क्लिक केलेलं आहे. या ठिकाणी पहा, आपलं ॲप लॉग इन झालेलं आहे. रिफ्रेश करायचं आहे, मॅसेज येईल की आपलं जे लॉग इन आहे हे कालबाह्य झालेलं आहे आणि आपल्याला परत एकदा लॉग इन करावं लागणार आहे. तर येसवर क्लिक करायचं आहे, आपण लॉग आऊट होणार आहोत. या ठिकाणी परत एकदा आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. आपण लॉग इन करत आहोत.
अशा पद्धतीनं आपलं हे ॲप आता परत एकदा लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आपला रोल सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे वर क्लिक करायचं आहे. आपलं ॲप आता हे रिसेट होत आहे, सर्व काही आपले समूह हे सेट होत आहे. एकदा रिफ्रेश बटनवर क्लिक करायचं आहे. रिफ्रेश बटनवर आपण क्लिक केलेलं आहे, आपले सर्व समूह या ठिकाणी आलेले आहेत. काम करत असताना दुसरी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी पहा, जर तुमच्या गावामध्ये 30 पेक्षा जास्त समूह असतील आणि तुमच्या आय डीवर सुद्धा 30 पेक्षा जास्त समूह आलेले असतील, तर अगोदर तुमच्या तालुक्याच्या ऑफिसला संपर्क करा आणि तुमच्या ॲप तुमच्या आय डीवर केवळ तुम्हाला 30 गटांचंच काम करता येतं. जास्तीत जास्त 30 गटापर्यंतच आपण काम करू शकतो. त्यासाठी तालुका स्तरावरून तुमची आय डी अपडेट करून घ्या आणि त्यानंतरच तुमच्या मोबाईलमध्ये काम होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही काम करू शकता. जर एवढं करूनही तुमच्या ॲपमध्ये जर काम होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा जायचं आहे ज्या ठिकाणाहून आपण आपले ॲप अनइन्स्टॉल करतो त्या ठिकाणी जायचं आहे. तो ऑप्शन आपल्याला कुठं मिळणार आहे, वेगवेगळ्या मोबाईलमध्ये वेगवेगळे ठिकाणं असू शकतात. तर या ठिकाणी पहा, ॲप मॅनेजरमध्ये जायचं आहे. या ठिकाणी ॲप मॅनेजरमध्ये मी गेलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही सर्च पण करू शकता किंवा आपण हे नुकतंच सर्च केलेलं पण या ठिकाणी ॲप येतात. तर या ठिकाणी NRLM VPRP दिसेल, हे ॲप दिसेल. या ठिकाणी अशा प्रकारचे ऑप्शन येणार आहेत, ओपन आहे, अनइन्स्टॉल आहे. त्यानंतर खाली पहा, परमिशनचं वगैरे आहे. आपल्याला दुसरीकडे कुठंही क्लिक करायचं नाही, फक्त स्टोरेज आणि क्लिअर कॅचेवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणाहून फक्त आपल्याला कॅचे क्लिअर करायचे आहेत. या ठिकाणाहून आपण कॅचे क्लिअर करणार आहोत, डिलीट करणार आहोत. हा जुना जो डाटा आहे, कॅचे आहेत, ते क्लिअर झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला परत आपल्या होम स्क्रीनवर येऊन VPRP ॲपमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला परत एकदा आपल्याला लॉग इन करायचं आहे. आणि परत आता या ठिकाणी आपण लॉग इन करायचं आहे आणि आपलं काम स्टार्ट करायचं आहे. आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही, कुठलाही टेक्निकल प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर VPRP ॲपमध्ये प्लॅन कसा करायचा, प्रोफाईल कशी भरायची, ह्याची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि कंप्लीट माहिती भरू शकता. आता ज्या यापूर्वी ज्या ज्या समूहातील महिलांचे आपण प्रोफाईल्स भरलेले आहेत, त्यांच्या प्रोफाईल फक्त आपल्याला सेव्ह करायचे आहेत. त्याच्यामध्ये काही बदल करायची गरज नाही, फक्त आपल्याला प्लॅन करायचे आहेत. प्लॅन आपण कमी जास्त करू शकतो. प्लॅनमध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट करून सांगा, त्यावरती एक मी नवीन फ्रेश व्हिडिओ करून आपल्यासाठी 2 दिवसांमध्ये देईल. तर तुम्हाला आशा करतो की माहिती समजलेली असेल. जर काही प्रॉब्लेम असेल तर निश्चितच तुम्ही कमेंट करून सांगा. VPRP ॲपबाबत कुठलाही प्रॉब्लेम असेल तर आपण त्यावर सोल्युशन देण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आता तुम्ही या ठिकाणी काम करू शकता, कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही. या महिलांचे पहा, पूर्वी प्लॅन भरले, पूर्वी प्रोफाईल्स भरलेले आहेत, आता फक्त प्लॅन भरायचं काम आहे. तर व्हिडिओ जास्त मोठा न करता या ठिकाणी आपण थांबूया. परत एकदा विनंती, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त उमेद अभियानाचं काम करणारे आपले जे VPRP काम करणारे आपले युजर्स आहेत यांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचे हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.